गुंजवणी जलवाहिनीचे आमदार संजय जगताप यांनी बंद पाडलेले काम 15 दिवसात सुरू करा, अन्यथा तालुक्यात तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जलसंपदा विभागाला दिला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि पालकमंत्री अजित पवार यांना याबाबत शिवतारे यांनी पत्र व्यवहार करीत आंदोलनाची नोटीस देखील बजावली आहे. आंदोलनाची माझी इच्छा नाही, पण काम चालू केले नाही तर दुसरा पर्याय नाही. आंदोलनाला कोणी महाविकास आघाडीतला कलह म्हणून संबोधलं तर त्याला आमदार आणि जलसंपदा विभाग जबाबदार असेल, असेही शिवतारे म्हणाले. गुंजवणी हा पुरंदर, भोर आणि वेल्हा तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा प्रकल्प मानला जातो. शिवतारे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून राज्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी अत्यंत वेगाने धरणाचे काम पूर्ण केले होते. शेतात पाणी पोहोचण्यासाठी 1300 कोटीची जलवाहिनी मंजूर केली. भोर आणि वेल्हा तालुक्यात जलवाहिनीचे काम सुरू केले. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही शिवतारे यांनी सातत्याने पाठपुरावा करून पाईप निर्मिती आणि तांत्रिक बाबी वेगाने मार्गी लावल्या. लवकरात लवकर पाईपलाईन पूर्ण व्हावी यासाठी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनी टाकण्याचे नियोजन त्यांनी केलं. तोंडल येथे या कामाची सुरुवात करण्यात आल्यानंतर काही दिवसात हे काम बंद करण्यात आलं आहे, त्यामुळे शिवतारे आक्रमक झाले आहेत. आम्हा इथून पुढे आता जरी महाविकास आघाडी असली तरी अडवलेल्या कामाच्या बाबतीत आता तुम्ही बसा सगळे, आणि गुंजवणीचं काम अडवलं त्याच्या बाबतीत निदान 5-10 हजार लोकांचा मोर्चा झाला पाहिजे. आमदाराच्या विरोधात करा लागेल, तुम्ही उद्यापासून तयारी करा, उद्यापासून तारीख डिक्लेअर करा. कमीत कमी 10 हजार लोक जमले पाहिजे आणि ह्या आमदाराचं चेहरा ओपन झाला पाहिजे, उघडा झाला पाहिजे. पैशांसाठी हा काही गोटोळ्या आणि काही वसुल्या करण्यासाठी सगळं चाललंय.